रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये। अहमदनगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळा गेला असला तरी रस्त्यांची कामं अजूनही सुरू नाहीत। याला कारण म्हणजे निधी कमी असल्याने अनेक रस्त्यांची कामं सध्या ठप्प झाली आहेत, त्यामुळे महानगरपालिका प्रशासनावर या खड्ड्यांमुळे रोजच टीका होत आहे। अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी काल मुंबईत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे। तसेच नगर शहरातील सावेळी बस स्टँडच्या नूतनीकरणासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निधी देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय। यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते। नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल बँकेच्या संचालक मंडळाला मंगळवारी रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय। या बँकेवरील निर्बंधांमध्ये आणखी 3 महिने वाढ करण्यात आली आहे। आता हे निर्बंध 6 मार्च 2023 पर्यंत असणार आहेत। या निमित्ताने बँकेच्या संचालक मंडळाची बरखास्ती व बँकेच्या विलिनीकरणाबाबतच्या हालचाली आणखी 3 महिने पुढे ढकलल्या गेल्याचं मानलं जात आहे। दरम्यान रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवरील निर्बंध आणखी 3 महिने वाढवल्याने संचालक मंडळाला दिलासा मिळाला असला तरी थकीत कर्ज वसुलीसाठी ही मुदतवाढ मिळाल्याचं त्यांनी समजावं। तसेच या मुदतवाढीने 5 लाखांपुढील ठेवीदारांमध्ये मात्र निराशा असून त्यांचे हक्काचे पैसे कधी मिळतील हे संचालकांनी आता जाहीर करावं अशी मागणी नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख आणि बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली आहे। महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून भोंगळ कारभार सुरू आहे, त्यामुळे मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांच्यासारख्या एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला नियुक्त करावं अथवा ही महापालिका त्वरित बरखास्त करून 3 ते 4 वर्षांसाठी सक्षम प्रशासकाची नियुक्ती करावी। ही संस्था वाचवण्यासाठी नगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वसंत लोढा यांनी केली आहे। 4 एकर जागा चढ्या भावाने 32 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या ठरावातून गैरव्यवहार उघडकीस आला आहे, त्यामुळे ही महापालिका त्वरित बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर धनंजय तागडे, भानुदास बेरड, बाळासाहेब भुजबळ, सुनील पंडित, सचिन पारखी, अशोक कानडे यांसह अनेक सदस्यांची नावं आहेत। कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या तिघांवर तोफखाना व कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सुमारे 5000 रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलाय। पुणे बसस्थानकामध्ये भिंतीच्या आडोशाला विनोद शेटे, माळीवाडा बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूला भिंतीच्या आडोशाला मंगेश भोसले, तर घास गल्लीमध्ये सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली आहे। आसिफ कादर शेख याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनोद शेटेवर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। क्रेडिट कार्डच्या बिलासंदर्भात तक्रार करण्यासाठी गुगलवरून घेतलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क केल्याने एका सेवानिवृत्त अधिकारीची 44,545 रुपयांची फसवणूक झाली आहे। 4 डिसेंबरला ही घटना घडली असून या प्रकरणी 5 डिसेंबरला तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये एका मोबाईल नंबरवरील अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाबूराव महाडिक यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। फिर्यादी यांच्याकडे RBL बँकेचं क्रेडिट कार्ड आहे। 2 डिसेंबरला फिर्यादी यांनी क्रेडिट कार्डचे महिन्याचं बिल भरलं होतं, त्यानंतर त्यांना 4 डिसेंबरला सकाळी एका लिंकचा मेसेज आला। फिर्यादी यांनी गुगलवरून एक टोल फ्री नंबर प्राप्त करून त्यावर फोन केला। फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला त्यांनी क्रेडिट कार्डचे पैसे भरलेले असतानाही पैसे भरण्याबाबतचा मेसेज का आला याबाबत विचारलं। फिर्यादी यांनी OTP सांगितल्यानंतर त्यांच्या खात्यातून 7 वेळा पैसे कपात झालेत। त्यांची एकूण 44,545 रुपयांची फसवणूक झाली आहे। या संदर्भात अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।